नमस्कार मित्रांनो, मी गणेश गायकर आज तुमच्या सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे। आज आम्ही चाललेलो आहोत प्रबळ माची येथे आणि आजची ट्रेक करण्यासाठी माझ्या बरोबर आलेले आहेत जे मागे दिसतोय तो सूरज, उमेश आणि निशिकांत। चला तर मग जाऊया आता प्रबळ माचीकडे। प्रबळ माचीला जाण्यासाठी आपला जो पहिला फाटा लागतो तो आहे हा शेडुंग फाटा। आता आपण हे ह्या साईडनं बघता हा आलेला पनळून रोड आलेला आहे आणि इकडून जो बघता हा कर्जतरुण रोड आलेला आहे। तर पनळवरून येताना आपल्याला डाव्या साईडला इकडे फिरायचं आहे आणि कर्जतवरून येताना आपल्याला उजव्या साईडला फिरायचं आहे, ठीक आहे। आणि ह्या रोडने आपल्याला सरळ जायचं आहे आणि इथून सरळ प्रबळला जाण्यासाठी आपल्या इथे ऑटो पण इथून मिळते आणि इथून पनवेलला पण जाऊ शकता। हा जो काही समोरचा रोड दिसतोय आपल्याला इथून सरळ कळावंतीने आणि प्रबळ माचीकडे जाता येतं आणि ह्या ग्राउंडवर इथे पार्किंगची पण व्यवस्था व्यवस्थित आहे। हे बघ इथे गाडी पार्किंग होतात आपल्या। काळवंतीने दुर्ग आणि प्रबळगड कडे जाण्यासाठी हे बघा हे दोन्ही रस्ते जे आहेत ना हे दोन तिकडेच जातात। हा बघा हा एक गेलेला आहे आणि सरळ एक गेलेला आहे। तर कन्फ्यूज होऊन जाऊ नका, कोणत्याही रस्त्याने जर तुम्ही गेलात तर तुम्ही तुमच्या डेस्टिनेशनला जाल, परंतु आम्ही जर सरळ चाललेलो आहेत, आम्ही ह्या रोडने नाही चाललो, आम्ही सरळ रोडने चाललेलो आहोत। आता प्रबळ माची आणि कळवंती दुर्गकडे यायचं कसं, तर ते पनवेल साईडने येतात तरी जर बस पकडली तर डिरेक्टली बेस्ट विलेज जो आहे ठाकूरवाडी तिथपर्यंत बस येते। आणि जर सपोज कुणाला कुणाची बस मिस झाली किंवा कुणा बसमध्ये प्रॉब्लेम जर असेल त्यांनी शेडूंग परत यायचं, शेडूंग पासून तुम्हाला ऑटो मिळेल आणि ऑटो तुम्हाला ठाकूरवाडी परत घेऊन येईल। आता झालं पनवेल साईडचं, कर्जत खोपोली साईडने जे येणार असतील सेम त्यांना बस जी आहे ती शेडूंग परत किंवा ठाकूरवाडी विलेज परत घेऊन येईल। हे जे आपल्या काय समोर जी झोपडी दिसते ना त्या झोपडीच्या उजव्या साईडने जो हा रोड आलेला आहे हा रोड इथला थ्रिलिंग आहे। म्हणजेच हे जो काही डोंगर आहे ना संपूर्ण चढून जावं लागतं आणि सपाटी बिलकुल नाही आहे, संपूर्ण चढच आहे। अजून काय समोर आपण जो पॉईंट बघताय ना हा पॉईंट फोटोसाठी खूप फेमस आहे। रामा सिंध यांचा समर्थ कृपा धाबा इथे आहे। इथे तुम्हाला व्हेज, नॉनव्हेज, नाश्ता, चहा, कोल्ड ड्रिंक सर्व काही इथे तुम्हाला मिळेल। इथे पण तुमची जेवायची व्यवस्था होते, राहण्याची सुद्धा इथे व्यवस्था होते। हे बघा मित्र, हा जे दिसतंय कळवंती दुर्ग आणि हे दिसतंय प्रबळ माची। हे बघा ह्या पॉइंटला आल्यानंतर जो डाव्या साईडला रोड गेलाय हा इथून गेलाय तो गेलाय कळवंती दुर्गकडे आणि उजव्या साईडचा रोड गेलाय प्रबळगडकडे। प्रबळगडच्या रस्त्याला लागल्यानंतर थोडा पुढे आल्यानंतर
हे असे दोन रस्ते जातात, एक राईटला जातो एक लेफ्टला जातो. तर हे असे दगड असे ॲरो आहेत, तर आपल्याला असे लेफ्ट साईडला. पुन्हा एकदा पुढे आल्यानंतर हे बघा, इथं पण पुन्हा एक ट्विस्ट आहे. एक उजव्या साईडला रोड गेलाय, एक डाव्या साईडला रोड गेलाय, पण हे इथं मार्क केलेलं आहे बघा. म्हणून आपण जसं आता डाव्या साईडला. इथून सरळ आल्यानंतर हा बघा, इकडून एक आपला रस्ता दिसतोय, परंतु इथं बघा एक क्रॉस मार्क केलेला आहे, म्हणजे ह्या रस्त्याने जाऊ नका. हे बघा सरळ जी झोपडी आहे ना, तिथून रस्ता आहे, त्या रस्त्याने जायचं आहे आपल्याला. हे बघा इकडे जी झोपडी आहे ना, झोपड्या समोरून हा जो का रस्ता आलाय, हा बघा हे एक गुहा आहे. तर आपण आता आत्मही चाललोय, चला तर मग जाऊया. आता आमच्यासमोर एक ट्विस्ट आहे. राईट साईडने गेलं तर गडावर जाण्याचा मार्ग, आणि लेफ्ट साईडने गेलं तर कळवंतीनी दुर्गकडे जाण्याचा मार्ग. जायचं कुठे तर आम्ही बहुतेक जण आमच्या इथे डाव्या साईडला गेल्यात. तर चला जाऊया कळवंती दुर्गच्या रस्त्याने, बघूया कुठे पोचतो आपण. आपण आहेत प्रबळगडाच्या टॉपवर, आणि हा बघा हा आहे टॉपवरचा माळ. आणि जर आपण समोर गेलो तर समोर आपल्याला दिसतंय कळवंतीनी दुर्ग. आपण जे काय समोर बघत आहात तो आहे राजवाडा. माहिती फलक जो आहे तो राजवाड्यासमोर चार लिहिलेला आहे, म्हणजे कदाचित हा चौथा राजवाडा असावा. आतमधून अशा प्रकारे दिसतो. किल्ले मुरंजन. किल्ले मुरंजन हे आधी आपल्या प्रबळगडचं नाव होतं, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ले मुरंजनचं नामांतर केलं किल्ले प्रबळगडमध्ये. आता ह्या किल्ले प्रबळगडला नैसर्गिक सौंदर्य भरपूर लाभलेलं आहे. ते कसं? तर आपल्या ह्या प्रबळगडच्या पूर्वेला आहे उल्हास नदी, किल्ले प्रबळगडच्या पश्चिमेला आहे गाडी नदी, तसेच दक्षिणेला आहे पातळगंगा आणि माणिकगड, आणि नैऋत्येला आहे कर्नाळा किल्ला आणि इरिसालगडसुद्धा आहे. अशा प्रकारे ह्या किल्ल्याला एक नैसर्गिक सौंदर्य लाभलेलं आहे.
आणि आता ह्या गडाबद्दल म्हणायचं झालं तर ह्या गडाची उंची ही जवळजवळ 2300 फूट इतकी आहे. उत्तर कोकणातील हा किल्ला त्याच्या मुळखात असलेले कल्याण आणि पनवेल येथील प्राचीन बंदरावर नजर ठेवण्यासाठी असावा. छत्रपती शिवाजी महाराजांनी जावळीचे चंद्रराव मोरे यांचा पराभव करून जावळी ही ताब्यात घेतली. तेव्हाच म्हणजे 1656 छत्रपती शिवाजी महाराजांचे शूर सरदार आबाजी महादेव यांनी कल्याण भिवंडी चेऊळपासून रायरीपर्यंतचा संपूर्ण परिसर हा आपल्या स्वराज्यामध्ये घेतला. त्यावेळेसच हा किल्ला म्हणजेच प्रबळगड आपल्या स्वराज्यामध्ये आला. आपण जे काही समोर पाहत आहोत ते आहे काळा बुरुज. आणि काळ्या बुरुजावरून जे काय दृश्य दिसत आहे आपल्याला ते खरंच खूप बघण्यासारखं आहे. हे बघा, हे जे समोर जो दिसतंय ते आहे इर्शालगड. आणि जे म्हणतात ना इर्शालगड ते प्रबळ माची रेंज ट्रेक होते, ते हा रेंज ट्रेकचा हा रस्ता आहे. हा बघा, हा जो आलाय ना हा रेंज ट्रेकचा रस्ता आहे. हे जे काही समोर आहे ते माथेरान, हे मोरबे धरण, इरसालगड, तो समोर जो दिसतोय धुक्यामध्ये आहे तो माणिकगड, आणि जो समोर आहे धुक्यामध्ये दिसतोय तो कर्नाळा. असे विविध किल्ले आपल्याला ह्या बुरुजावरून दिसतात. प्रबळगडावर बघण्यासारखं काय आहे तर ज्यावेळेस आम्ही स्टार्टिंग केली त्यावेळेस आम्ही प्रबळगडचे एक एंड पॉईंटला गेलो होतो. त्या एंड पॉईंटवरून आपल्याला कळवंतीणी दुर्ग दिसतो. तिथून आल्यानंतर आम्ही पाहिले ते 4 राजवाडे. ते एका लाणीमध्ये एक 4 राजवाडे आहेत. त्याच्यानंतर सरळ आल्यानंतर लागतं गणपतीचं मंदिर. मंदिर खूप पुराणिक आहे ते मंदिर लागतं. त्याच्यानंतर एक तळाव लागला आम्हाला आणि फायनली आम्ही आलो काळ्याबुरुजाजवळ. तिथून आपल्याला आपले माथेरान, इरसालगड, माणिकगड, पुन्हा कर्नाळा आणि धरण असं एक सुंदर निसर्गाचं दृश्य आपल्याला दिसतं तिथून. प्रबळगड हा फिरण्यासाठी खूप मोठा आहे. म्हणजे जवळजवळ तुम्ही 4 तास जरी नॉनस्टॉप चालले तरी हा गड फिरून होत नाही. तर आम्ही जवळजवळ 4.5 ते 5 तास चाललो ह्या गडावर आणि आमचा हा गड कम्प्लीट फिरून झालं. आणि ह्या गड चढण्यासाठी आपल्याला जवळजवळ लागतात 2.5 ते 3 तास. आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे हा गड फिरण्यासाठी आपल्याकडे जवळजवळ 4.5 ते 5 तास असायला हवेत. आणि आता उतरण्यासाठी आपल्याला लागतात 2 ते 2.5 तास. प्रबळगड हा खूप मोठा आहे आणि आम्ही असं तुम्हाला सजेस्ट करू की एक किंवा दोघे जण मिळून ह्या गडावर शक्यतो येऊ नका. जर तुमचा ट्रेकिंगचा ग्रुप असेल किंवा तुम्ही ग्रुपमध्ये असाल तर ह्या किल्ल्यावर या, कारण की किल्ला हा खूप मोठा आहे आणि झाडांचं प्रमाण पण भरपूर आहे तुम्ही बघू शकता. आणि एक प्रकारचं हे जंगल म्हटलं तरी चालेल आणि ते वाटा पण भरपूर आहेत. त्याच्यामुळे आपण जर चुकण्याची दाट शक्यता आहे. त्याच्यामुळे आम्ही तुम्हाला असं सजेस्ट करू, यायचं असेल तर ग्रुपमध्ये या. अशा प्रकारे आम्ही आजची व्हिडिओ इथे संपवत आहोत. जर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. आणि अजून कोणी
चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्याने आठवणीने चॅनलला सबस्क्राईब करा. जय शिवराय.